हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर। तर आज आमची इथं बनत आहे मसाले वांग्याची भाजी, आणि आज मसाले वांग्याच्या भाजीसोबत बनणार आहे पनीरची पण भाजी। आणि पनीरच्या भाजीसाठी आणि मसाले वांग्याच्या भाजीसाठी मी काय काय घेतलं, तर इथे घेतलेलं आहे मी बारीक 3 कांदे कापून, 2 टमाटर, त्याच्यानंतर 1 शेजपान, त्याच्यानंतर घेतलेली आहे लवंग आणि 2 विलायची, मिरे आणि कलमी। तर मी आता हे सर्व भाजून घेते। तर इकडे कंचनताईंनी पोळ्या बनवण्यासाठी कणिक पण मळून घेतली होती आणि त्याला 10 मिनिटासाठी मुरू देणार आहेत। तर कणिक जर मुरली तर त्याच्या पोळ्या पण नरम येतात। तर आता कढईमध्ये टाकलेलं आहे मी तेल आणि तेल पण गरम झालं, आणि आता टाकत आहे तेलामध्ये मी लवंग आणि लवंगला चांगलं तेलामध्ये भाजून घेते, आणि त्याच्यानंतर टाकत आहे 2 विलायची। तर विलायचीच्या नंतर टाकत आहे मी मिरे, शेजपान, आणि त्यानंतर टाकत आहे मी कलमी। आणि हे सर्व मसाले चांगले भाजून घेत आहे। तर हे सर्व मसाले भाजल्यानंतर आता कढईमध्ये टाकत आहे मी कांदा, आणि कांद्याला पण चांगलं भाजून घेत आहे। तर कांदा भाजून झाल्यानंतर आता मी कढईमध्ये टाकत आहे टमॅटो, आणि टमॅटो पण पूर्ण गल होईपर्यंत मी त्याला भाजून घेणार आहे। तर आज कंचनताई बनवणार आहेत पनीरची भाजी आणि मसाले वांग्याची भाजी। तर इथे मी त्यांच्यासाठी अगोदरच मसाला तयार करून ठेवत आहे, आणि त्याच्यानंतर मग मसाला तयार झाल्यानंतर त्या बनवणार आहेत पनीरची भाजी आणि मसाला वांग्याची भाजी। कांदा आणि टमाटरचा मसाला थंडा, आणि मी आता एका ताटामध्ये काढून घेतलेला, आणि सॉरी मी विसरली होती की याच्यामध्ये काजू पण भाजून घ्यावं लागतात। तर मी आता हा मसाला एका साईडला काढून घेते, आणि याच्यामध्ये भाजणार आहे मी आता काजू। तर झालेले आहे काजू थोडेसे फ्राय, आणि मी ते पण आता ताटामध्ये काढून घेते आणि त्याला पण थंड होऊ देते। तर आता काजू थोड्या वेळ थंड होऊ देते, मसाला तर ऑलरेडी थंड झालेलाच आहे, आता काजू पण थंड होऊ देते, आणि त्याच्यानंतर मग सर्व मिक्स करून मी मिक्सरमधून काढून घेणार आहे। काय करत आहे? इकडे पनीरची भाजी चालू आहे, इकडे मसाला वांग्याचा मसाला तयार करत आहे। पनीरची भाजी आणि मसाले वांगे, दोन भाजी, दोन भाज्या बनणार आहे आज। तुम्हाला पाहिजे होती ना पनीरची भाजी? हा ताई, मस्त बनवते ना ताई, छान बनवते। हे दे तुमची मसाला पनीर, ते वेगळ्या टाईपची बनवते, अशी काहीतरी वेगळीच लागते ते। आणि मी इकडे ऑलरेडी वांगी चिरून ठेवली होती, मग याचा काय करू? मग ताईची ते पण करू, ताईले त्याची भाजी मस्त जमते। वांग्याची बनवते ना मी, वांग्याची दोन्ही पण बनवता का? आज की पार्टी मेरी तरफ से पनीरची भाजी। आजची पनीरची भाजी म्हणली आवड, पनीरची भाजी, जिरा राईस। बरं, जिरा आहे का? राईस आहे का तो आपला? याचा जिरा आहे, आहे। दे ना तो राईस पण टाक ना, मटन कुठे? मटन पीस नाहीये, राईस पण दे, राईस मस्त बनवते। दीपा, राईस ताईपासून शिकून घे कसा बनवते होते, आला का? आला का तुला? राईसला उबलला पडता, उसने ओतला पडता पाणी, पाणी ओतल्याने पडता। वहिनी वहिनी चकली का? खारटली चकली आमच्याकडे, मज कमाला। आमच्या घरात 3 चकल्या बनता, एक सिमेंट वाली, एक बेचो, आणि खारट वाटते छान आहे, खारट आहे ना, त्यांना जास्त खारट वाटते, त्यांना मीठ कमी लागतं ना, मला येते, मला मला किती टाईपची चकला बनवतो तू? किती टाईपची चकला बनवतो? रेणुकानं चकली बनवली ना तर तुटून नाही राहिली, रुपाली त्याच्या चवलीला बिलकुल म्हणजे सवच नाही ना, मीठ ना तिखट ना, काय करणार मग? हात मोडला रे, लायतरे माई आपली बाज माई, मी चला चला माझे चिवडा काय का? मी चिवडा माहितीये का, तोडलेला पोह्याचा। बनवणार आहे मसाले वांग्याची भाजी। हो, मसाले वांग्याची भाजी बनवणार आहे। आता त्याच्यामध्ये पहिल्यांदा टाकलं लसूण अद्रकचा पेस्ट, आणि नंतर मग हा जो पेस्ट बनवलेला आहे तो टाकते। हा इथे
टमाटर आणि कांद्याचा हा पेस्ट टाकणार आहे. आणि आता मस्त मसाले वांगे, मस्त इथे पनीर बनलेला आहे आणि आता जिरा राईस बनवणार आहे तुझ्या आवडीचा. जिरा आज तुझ्या आवडीचा तुझा फेवरेट फेवरेट बनणार आहे. तुझ्या आवडीचं काय आहे सांग, तुझ्या आवडीचं पण बनवते. नाही माझ्या आवडीचं मसाले वांगे चालू आहे. हा आणखी एवढंच भरपूर आहे ना. ठीक आहे मग, नाही तर अजून काही असेल तर सांगून दे डिमांड. ते नंतर अमरावतीला गेला. अमरावती हा लिस्ट, हा अमरावतीला आल्यानंतर लिस्ट बनवशील. आता हे सध्या मी बनवून घेते. हे ठेवलेलं आहे जिरा राईससाठी पाणी. आणि जे मला फॉलो करतात त्यांना तर माझी जिरा राईसची रेसिपी माहितीच असेल जी तुला आवडते. जिरा राईस दोघाही भावांना माझा जिरा राईस आवडते माझ्या हातचे. आणि पनीरची भाजी मी पण शिकली जिरा राईस बनवून. हो का, कसं बनवलं मग जमलं. आता आज दीपाली शिकलेली आहे ना, आता दीपाली छान बनवत जाऊ. मी नसले की दीपाली, दीपाली मी असले की मी ते बनवते. मी नान पण बनवते. अरे काल मुन्ना म्हणत होता ग नान बनवू म्हणून. अरे यार मुन्नाचं म्हणणं होतं. अरे मुन्ना म्हणत होता मग बनवून देऊन द्या माझ्यासोबत. तूच नाही जाणार आहे आता काय ग नान बनवा म्हणून म्हणत होता. पनीर बनवा म्हणे, नान बनवा म्हणे. मी शिकली तुझ्या हातचे नान. काय ग मला येते तुझ्या हातचे नान बनवतो. आता बनवता येते का तुला? माझ्या सारखे माझ्याच सारखे. गार्लिक टाकून देऊ का? गार्लिक बटर नान. गार्लिक बटर पण हो देऊ ना. माझ्याकडे बटर नव्हतं त्या दिवशी, त्याच्यामुळे नाही. तसंही चालतं ना, तुपही टाकलं तर चालतं ना आंटी. वरून हा मग खूप हा बाहेर सारखेच बनतात एकदम मग. बघ झालं पनीर बनवता तेव्हा पनीर कोफ्ता नाही ते हे बनवलं कोफ्ता. मला मला एक तू पनीरची भाजी आणि नान बनवले होते का? मी पण मुन्नाला जेव्हा बनवले होते मुन्नासाठी तेव्हा पनीरची भाजी आणि नानच बनवलं होतं. किती पाहिजे तांदूळ तुम्हाला? मला राईस धुवा लागते. आज बघ किचन मध्ये लेडीज आहेत, एका किचन मध्ये चार चार लेडीज आहेत. जेंडस नाहीये, जेंडस नाहीये, जो शूट करत ओनली लेडीज बाया. ओनली लेडीज बाया आहेत. तू काय काय टाकलं याच्यात? याच्यामध्ये मसाले, साधे मसाले आपले धनिया पावडर आणि हळद आणि गरम मसाला थोडा झालं मिक्स करून घ्यायचं छान. आणि नंतर मग झालं आता मग पाणी टाकायचं आणि ह्याच याच्यामध्ये मसाले होऊ द्यायचे. तुफानी काय करता का तू? किती वेळ बनवू द्यायचे? बस जोपर्यंत मसाल्यात वांगे होत नाही तोपर्यंत याच्यामध्येच मसाला वांगे टाकून द्यायचे आणि या मसाल्यात वांगे होऊ द्यायचे. नंतर मग पाणी सोडायचं, गरम पाणी सोडायचं. आणि दाखव दीपाली. हो आता एवढा मसाला झाला असा मसाल्यामध्ये त्याच मसाल्यामध्ये सर्व वांगे टाकून द्यायचे. वांगे आता असे काप करून ठेवलेले होते चार का. ठीक आहे याचे वांगे टाकून द्यायचे. काग याला नाही केलेलं वाटते, याला काप नाही केलेलं वाटते. नाही का तसं झालं काही छोटूस छोटूस अद्विक अद्विकच आहे ते. अद्विकचं तसंच केलं विचार. आता हे टाकून द्यायचं नाही, आता याला मसाल्यातच होऊ द्यायचे. मसाला लागला पाहिजे पूर्ण आतमध्ये जातो तो मसाला. आणि बघ याला आतमध्ये जायची गरज नाही, पाठवायची अशी जातो तो ऑटोमॅटिक. मामाचा गाव आहे ऑटोमॅटिक जातो. हा मामाच्या गावाला जातो तो ऑटोमॅटिक. आणि बस आता थोडं मीठ घालून घ्यायचं. कुठे गेलं मिठाचं? मिठाचं आहे ना. बस एक मीठ चवीनुसार, मीठ चवीनुसार.
याची दंडी कुठे गेली तर झाले आपले वांगे मसाले वांगे तयार झाले का तयार नाही याच्यावर हा झाकण ठेवून द्यायचं म्हणजे एक एक वाफ येऊ द्यायची अगोदर हा वाफ येऊ द्यायची नंतर मग जेवढं तुम्हाला पाणी लागते तेवढं मग पाणी टाकायचं झाले मग आणि ही राईस धुवून घेतली मी आणि इकडे राईस पण धुवून घेतले आता जिरा राईस बनवणार जिरा राईस जिरा राईसची रेसिपी पण खूप सिम्पल आहे त्याच्यामध्ये तेल घालायचं पाण्यामध्ये मीठ वगैरे घालायचं नाही आणि मग उकळी येऊ द्यायची पाण्याला पाण्याला उकळी आली की राईस घालायचे हे बासमती राईस आहेत ठीक आहे लांब वाले मीठ नाही टाकायचं याला याच्यामध्ये मीठ नाही टाकायचं पाण्यामध्ये याला उकळी येऊ द्यायची आणि मग दाबून बघायचं झाला की याला चाळणे काढायचं मी दाखवतोच तुला नंतर कसं कसं करायचं झाकून ठेवायचं नाही याला झाकून नाही ठेवायचं याला अशीच उकळी येऊ द्यायची बस झालं काय हो कुठे गेली का सांगची झाला आता ही गाळून घ्यावं लागेल जे आमच्या पोळ्या पण सुरू आहे जास्त आण दाखव माझ्या जवळ नाही बरोबर जाळत नाही बाई ठीक आहे आणि गाळून घ्यायचं ही काळी काळी काफर झाली चाळणी ते पप्पानी त्याच्यामध्ये भुईमुगाच्या शेंगा भाजल्या लिंगाच्या शेंगा भाजले की मीठ लिंब पाला सहित आमची पाहिजे घरचे झाडाच्या आता याच्यामुळे काय करत झालं ते पाणी वगैरे करायला लागणार का ताई थोडा थंड उद्या लागणार आहे बस कारण की मोकळे मोकळे होतात मग नंतर आणि त्याच्यानंतर मग जिऱ्याने तडका द्यायचा जिऱ्याने तडका द्यायचा झालं मग जिरा राईस तयार तुमचा जिरा राईस नाही आता याला तेल बघ किती छान सुटलं अरे ते काय टॉर्च मारणार दिसत आहे ते टॉर्च आता खूप छान असे मसाले वांगे आपले झालेले आहेत म्हणजे अर्धवट झालेले आहेत थोडे आणखी होऊ द्यायचे त्याच्यामध्ये आणि याला तेल बघ किती छान सुटलेलं आहे तरी सुटत आहे त्याला आता छान बस याला आणखी थोडा वेळ झाकून ठेवते आणि नंतर मग याच्यामध्ये पाणी घालते जेवढं पाणी पाहिजे तेवढं काय करणार आहे जिरा राईसचा तडका लावणार आहे जिऱ्याचा जिरा काढून देते मी तुम्हाला तेल टाकलं तेल होऊ द्यायचं त्याच्यामध्ये जिरं टाकायचं खूप सारा जसं जास्त जिरे टाकायचं तेल गरम होऊ द्यायचं गरम होऊ द्यायचं पहिल्यांदा आणि हे बघ किती एकदम मोकळे मोकळे झालेले आहेत राईस बघ एक एक दाणा मोकळा मोकळा दिसतोय एक एक दाणा खाता येते तर हे असे राईस मग त्या जिऱ्यामध्ये टाकायचे आहेत भरपूर टाकायचं जिरं काही नाही उद्या जिराला बघ जिरं किती टाकलं मी चार चम्मच टाकले मोठे मोठे ठीक आहे बघ जिरं झालं आता आता बंद करून द्यायचा गॅस हा गॅस बंद करून द्यायचा आणि नंतर मग आपला हा राईस घालायचा त्याच्यामध्ये ठीक आहे छान लग का बरं बघ तू किती छान छान काची काली झाली खा लेंगे आता बघ मम्मी से तुझको मिला लेंगे मम्मी एक गाणं चार जण कम्प्लीट करतात हे एक गाणं चार जण म्हणजे याने म्हटलं की तो वाट बघत आहे त्याचं म्हणायची हे शर्मा थोड्या वेळाने ना हा असा ऑटोमॅटिक मोकळा होतो ठीक आहे म्हणजे उरून जातो त्याच्यामध्ये ते पाणी वगैरे सर्व सर्व पाण्याचं बाष्पीभवन होतं बाष्पीभवन होतं पाण्याचं आणि याच्यामध्ये नंतर मीठ घालायचं ठीक आहे वरून मीठ घालायचं असतं आपल्याला हे बघ मीठ नाही
नाही वरून मीठ चवीनुसार चवीनुसार तुमच्या चवीनुसार मीठ देतो भात खाल्लार म्हणजे नाही जर कमी झालं त्याच्यासोबत माझ्याकडे चकली खाऊ शकतो मीठ जास्त आहे त्याच्यामध्ये हो याच्यामध्ये जर मीठ कमी झालं तर मग चकली लाटू देत मीठ आणि वरून कोथिंबीर हा काय तर लाटू मी वरून कोथिंबीर हा वरून कोथिंबीर टाकायची बघ आता झालं रेस्टॉरंट स्टाईल भाजायला लागते त्याला फ्राईड राईस एक नंबर भाजा नाही लागत ते बंद करून ठेवा लागतं आणि आज ताईनी खूप काय म्हणतात दोन मेहनत केली आज दोन डिश बनवल्या दोन नाही तीन भाज्या दोन भाज्या आणि एक राईस तुम्ही म्हणता तुम्ही म्हणता मी बनवतच नाही काही बनवत नाही माझ्या भावांचं सर्व फरमाईश पूर्ण करत असते मी इथे आली की बघा केव्हा नाही पप्पांची पण करतात ना नान हा पप्पांची पण करत असत नानी करणार बघ झालं आपला राईस रेडी आहे रेस्टॉरंट सारखा दिसत आहे ना एक नंबर पण गोरुदादा आणि कृष्णा राईस संपून जायचं आणि आम्ही का पापा गेले तोंडाकडे पाहत पाहून खुशून जाता मन समाधानी हे बघा आता हे पण माझी भाजी बनलेली आहे तुम्ही बनवलेली भाजी बस रे बापा किती झाली का बस आता याच्यामध्ये पाणी घालायचं मसाले वांगे पण तयार झालेले आहेत याच्यामध्ये जेवढं पाहिजे तेवढं म्हणजे जास्त पाणी घालणार नाहीये मी थोडंच पाणी घालणार आहे बस गरम पाणी घालून द्यायचं याच्यामध्ये कारण ग्रेव्ही त्याची गाळत चांगली लागते याचा पदार्थ चांगला नाही लागत त्याचे मसाले चव चालू होते ना म्हणून जास्त पाणी टाकलं मसाला वगैरे लागते थोडंफार पाणी पाहिजे नसते गरम करू इकडे गरम पाणी पण पाणी करण्यास भाजी मध्ये टाकणे आली ते काय पाणी कोण गरम करून आली भाजीत टाकायला भाजीत टाकायला थंड पाणी टाकत नसते गरम पाणी टाकायचं थंड पाण्याने करायला गेली आणि इकडे बंधून गेले एकदम गॅस केस असते चार चार शेगडी असली कन्फ्युजन होते ठीक आहे ना आता चार शेगड्यांमुळे लवकर लवकर तरी होत आहे सर्व बस अर्धा तासात आमचा एवढा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे अर्धा तासाच्या कमी कमी 20 मिनिट हा 20 मिनिटातच समजा कारण की आपण 9 बसलो 9 अजून 25 मिनिटं झाले आम्ही गप्पा मारत होतो आतापर्यंत शिमला मी आहे शिमला मिरची खाऊ पीर बघ थोडं पाणी घातलं मी याच्यामध्ये तयार भाजी मसाला वांग्याची भाजी तयार इथे पोळ्या पण बनत आहेत पोळ्या पण झाल्या जिरा राईस पनीरची भाजी मराठी ब्लॉगरची दीपालीची लहान सासू पोळ्या बनवत आहे खूप जास्त जण झाले ना म्हणून लवकर झालं ते अर्धे काम म्हणजे अर्धे काम नाहीये ते पूर्ण अरे दोन भाजी तुम्ही बनवल्या आणखी जेवण करू आणि मी पूर्ण मसाले तयार चम्मच हलवत आहे अरे माझा हात लागला त्याला माझी भाजी बंद करू का आज भारतीय बैठक करू आपण थोडस कोथिंबीर कोथिंबीर टाकायचं बर झालं गार्निशिंग साठी बरोबर झाली आहे एकदम रेस्टॉरंट स्टाईल रेस्टॉरंट आहे तर इथे चालू आहे पप्पांचं जेवण करणं आणि आम्ही सर्वजण बसलो होतो किचनमध्ये जेवण करण्यासाठी
आणि मला खूप जणांच्या कमेंट्स पण आल्या की आंटी कोण आहेत, तर आंटी आईच्या लहान बहीण आहेत. तर तुम्हाला ताईच्या हातची मसाले वांग्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. चला तर मग फ्रेंड्स, आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडली जी बेल आयकॉन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा. चला तर मग आता भेटूया पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.